नमस्कार, मी नंदिनी देशपांडे, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत। आता मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचा हलवा, दुधी हलवा। तर त्याच्याकरता आपण एक छोटासा कोवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे, त्याची देठ आणि हे चिरून घेतलंय। तर हे पण पाहताना नेहमी ह्याचा देठ काकडीप्रमाणे चिरून झाला की टेस्ट करून बघायचा कडू नाहीये ना, कारण बऱ्याचदा दुधी भोपळा पण कडू असतो। आता आपण ह्याची सालं काढून घ्यायची आहे आणि हा किसून घ्यायचा आहे। तर आता आधी आपण ह्याची सालं काढून किसून घेऊया। आता हे आपला असा दुधी भोपळा किसून तयार आहे। तर आता काय करायचं, आता आणि ह्याच्यात घालण्यासाठी आपण हे काजू बदामचे काप घेतलेत। ही साखर आपण अंदाजानी घेतली, आपला दुधी भोपळा किती त्या अंदाजानी आणि प्रत्येकाला किती गोड किती जास्त त्या हिशोबाने साखर घालायची आणि वेलचीची पूड। आता आपण हा पॅन ठेवलाय, पॅन मध्ये आधी थोडस एक दोन चमचे साजूक तूप घातले। आता या साजूक तुपावर आपण हा दुधी भोपळ्याचा किस घालणार आहोत आणि हा किसून झाल्यानंतर ह्यातलं पाणी वगैरे काही काढायचं नाही, ते त्याच्यावरच तो शिजू द्यायचा। हा साजूक तुपावर थोडासा परतून घेऊन त्याला एक थोडीशी वाफ येऊ द्यायची। हा असा थोडा काजू तुपावर आपण परतू देऊया। आणि बऱ्याचदा काय नुसत्या दुधात काही लोक शिजवतात किंवा मग खवा घालतात, तर आपण आज काय करणार आहोत, आपल्याकडे कारण दरवेळी खवा आणायला आपल्याला वेळ होतो किंवा अवेलेबल असतो असं नाही, तर मग घरात जी आपल्या साधारण साय साचलेली असते ती घालून शिजवलं तरी सुद्धा हे खूप छान होतं। तर आज आपण ह्याच्यात साय घालणार आहोत। आता हे तुपावर आपण थोडा परतलाय, आता ह्याला एक दोन मिनिटं आपण वाफ येऊ देऊया। याला अशी आता ही आपण थोडीशी वाफ आणून घेतली आणि हा तुपावर आपण परतून घेतला। आता ही अशी आपली जी घरात साठलेली साय असते ही घालून हा शिजवायचा, म्हणजे ह्याला मुद्दाम बाहेरून आणून खवा वगैरे घालायची काही गरज नाही। आता ही आपण ह्याच्यात एवढी साय घातलेली आहे। आता हे थोडंसं साय घालून हे शिजू द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यात साखर घालायची। आता आपण हे साय असं घातलेलं परत थोडा वेळ त्याला शिजू देऊया। आता ही आपण घातलेली साय आणि दूध हे छान शिजलेलं आहे। आता आपण ह्याच्यात ही ड्रायफ्रुट्स घालून द्यायची, म्हणजे ती थोडीशी त्याच्यात शिजतात पण। त्याच्यानंतर साखर जनरल काय असतं, जेवढा हा आपला किस होईल त्याच्या अर्धी साखर घालायची। आता कोणाला जास्त हवी असेल तर ते जास्त, नाहीतर हे त्याप्रमाणे। आपण ह्याच्यात साखर पण घालूया। साखर घातल्यावर ह्याला तर परत थोडस पाणी सुटतं, ते परत थोडस शिजू द्यायचं आपण। आता अजून थोडीशी आपण याच्यात साखर टाकू, त्याच्याच बरोबर वेलचीची पूड आता त्याच्यावर घालायची, म्हणजे याच्याबरोबर ती शिजत आणि त्याला छान वास लागतो वेलचीचा। आता आपण हे ह्याच्यात साखर घातली आहे त्यामुळे थोडं त्याला आता पाणी सुटलंय, तर आता हे आता परत आपण थोडी साखर त्याच्यात हे होईपर्यंत 5-10 मिनिटं शिजू देणार आहे। आता आपण हे थोडं शिजू देऊया। आता आपला हा असा छान दुधी हलवा तयार झालेला आहे, रंग पण त्याला मस्त आलेला आहे। आता हा थोडासा
एकदम सुका करायचा नाही, कारण तो गार झाल्यावर थोडासा अजूनही घट्ट होतो, कारण त्याच्यात साय वगैरे घातलेली असती त्यामुळे ते आपोआप ते तूप अळतं. तर हा आपला असा मस्त दुधी हलवा तयार झालेला आहे. आता हा आपण सर्व करण्यासाठी बाउलमध्ये काढूया.